नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे. वीकेव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात आढळून आली स्फोटकांनी भरलेली बॅग, पोलीस आयुक्तांनी दिली माहिती. साकोलीत दरोड्यांच्या प्रयत्नात असलेले 6 दरोडेखोर जेरबंद. आणि नागपुरात युवकाची चाकूने केली हत्या, या घटनेमुळे परिसरात उडाली एकच खळबळ. आता सविस्तर वृत्त. नागपूर येथील रेल्वे स्थानकावर 54 डिटोनेटर्स असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. या स्फोटकांची तीव्रता कमी असली तरी ही बॅग नेमकी कुणी ठेवली याचा तपास करण्यात येत आहे. नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नागपूर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू असलेली बॅग सापडली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये 54 डिटोनेटर्स सापडले असल्याचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या स्फोटकाची तीव्रता कमी असून ही इथे नेमकी कुणी व का ठेवली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पोलीस याविषयी पुढील तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. रेल्वे स्टेशन के परिसर में एक बैग में 54 डिटोनेटर्स मिले हैं, जिसमें एक्सप्लोसिव्स कंटेंट काफ़ी कम था और उसको क्रैकर्स में जिस प्रकार के कंटेंट होते हैं वैसा है, ऐसी प्राथमिक एक्सपर्ट्स की तरफ से जानकारी मिल रही है. ये इसमें रेलवे पुलिस GRP के द्वारा एक्सप्लोसिव्स एक्ट के अंतर्गत गुना दाखिल किया गया है और तपास उनके द्वारा किया जा रहा है. सिटी पुलिस पैरेलल इन्वेस्टिगेशन और उनके साथ मिलकर तपास करके इसमें कौन किसकी बैग थी और कैसे छोड़ी गई थी उसके बारे में सभी तपास सभी दृष्टि से दिशे में तपास शुरू. सर, ये जो मिला है ये किस काम के लिए आता है, किस उपयोग में लाया जाता है, क्या ये फैक्ट्री यूज़ के लिए आता है या फिर ब्लास्ट के लिए आता है? अभी जैसा मैंने बताया, इसकी तपास अभी बहुत ही कल रात की ही घटना है. इसमें तपास बहुत ही इनिशियल स्टेज पे है. किस लिए यूज़ हो सकता है या क्या है उसकी पूरी डिटेल्स अभी फ़िलहाल डिस्क्लोज करने लायक नहीं है. सही समय पे उसकी वो की जाएगी, बट फिलहाल इसका कोई ब्लास्ट करने का उद्देश्य ऐसा कुछ भी अभी तक नज़र नहीं आ रहा. ऐसा फिलहाल कुछ भी संवेदनशील एक्ट होने की संभावना कुछ भी नज़र नहीं. मैंने बताया अभी वो बहुत ही इनिशियल स्टेजेस पे इन्वेस्टिगेशन है. इसके बारे में अभी इससे ज़्यादा कुछ खुलासा नहीं किया जा सकता. अभी ये सब डिस्क्लोज करना या इस बारे में अभी विषय बात करना उचित नहीं है. योग्य समय पे उसके बारे में डिटेल्स दी जाएगी. जालन्यात गावठी पिस्तूलचा धाक दाखवून 7 लाखाची रोकड लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील गोल्डन जुबली शाळेसमोर रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. शहरातील साखरेचे व्यापारी असलेले अमित कुमार अशोक कुमार अग्रवाल यांनी नवीन मुंढा भागात तिरुपती ट्रेडर्स हे दुकान 8 वाजेच्या सुमारास बंद करून 6,92,000 रोकड स्कूटीच्या डिक्कीत ठेवून घराकडे जात असताना गोल्डन जुबली शाळेसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून स्कूटीवरून खाली पाडत रोकड असलेली स्कूटी घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस उप अधीक्षक नीरज राजगुरू, सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. तर या घटनेने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. गोल्डन जुबली के रोड से अपना सीधा अपना निकला, कानवे साहब के घर के बाजू में से निकले, स्ट्रेट गोल्डन जुबली के पास से निकला. गोल्डन जुबली के पास से एक गड्ढा आया, वहां पे उन्होंने ओवरटेक किए. ओवरटेक करने के बाद में हाथों हाथ पैर पे रॉड से मारे, उसके बाद में चाबी मांगे, चाबी दिया नहीं मैंने तो हाथ पे मारे. हाथ पे मारने के बाद वापस चाबी मांगे, दिया नहीं तो सिर पे रिवॉल्वर रखे, उसके बाद में चाबी दे दिया मैंने. 6,92,000 मेरे एक्टिवा 125 ब्लू कलर. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांनी एकत्रित येऊन लगन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट राज्यातील 200+ चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. दरम्यान हाच चित्रपट पाहण्यासाठी जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांनी 70 किलोमीटर मोटरसायकल रॅली काढून बीड गाठले. तसेच आष्टी, शिरूर आणि पाटोडा या भागातील ऊसतोड मजुरांच्या मुलांनी ही रॅली काढून चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. किमान 60-70 किलोमीटर अंतरावरून आम्ही सगळे मुलं आलोत. आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या गावचे मुलं आहोत. आमच्या गावा शेजारचे आणि शेतकरी असणारे मुलं आणि ऊस तोडण्याचा ऊस तोडणाऱ्याचा मुलगा
हा एक चित्रपट बनवतोय म्हणून आम्हाला सर्वांना आनंद झाला आणि आम्ही सर्वजण आमच्या त्या मित्रांचा चित्रपट पाहण्यासाठी इथं आलो आहोत. आम्हाला असं वाटतं की जो आमचे हा चित्रपट बनवणार आहेत कलाकार ते निव्वळ ऊसतोड कामगाराचे मुलं आहात. हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलला पाहिजे. आमचे मुलं ऊसतोडांचे मुलं ऊसतोडेच नाही होणार तर ते चित्रपटही बनवू शकतात आणि तेही कोणा कलाकारापेक्षा कमी नाहीत हे आम्हाला त्यांनी दाखवून दिलं आणि आम्ही त्यांची ही कला पाहण्यासाठी आलो आहोत. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे तालुक्यातील वलमाजरी फाट्यावर जेरबंद केले. ते गत 2 ते 2.5 महिन्यांपासून दरोड्यांसाठी रेकी करत असल्याचे पुढे आले. या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टर माइंड असल्याचे सांगण्यात आले. अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एक प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसापूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरवरून एक निनावी फोन आला. त्याने रात्री साकोली तालुक्यात दरोडा पडण्याची शक्यता आहे असे म्हणून आपला फोन बंद केला. त्यानुसार साकोली तालुक्यात अलर्ट जारी केला. साकोली शहरावर विशेष नजर ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनाही आवाहन करून घराबाहेरील लाईट सुरू ठेवा, जगत राहा असे म्हणत पोलिसांनी रात्रभर सायरन वाजवत गस्त घातली. दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाजरी फाट्यावर 6 व्यक्ती मोटरसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण यांनी केली. पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. नागपुरात दिवसेंदिवस हत्येच्या घटना समोर येत आहे. अशातच आता सोमवारी सदर पोलीस ठाण्याअंतर्गत एका युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत युवकाचे नाव सागर राजेश शाहू असे आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विल्सन नावाच्या आरोपीने मृताची चाकूने हत्या केली आहे. तरी घटना काल रात्रीची आहे. आरोपी आहे विल्सन पिल्ले आणि त्याचे 3 साथीदार आहेत. हे काल लाझा बार म्हणून सदरमध्ये आहे. या ठिकाणी रात्री ते
दारू पीत होते, तेवढ्यातच फिर्यादी आहे निहाल तांबे आणि यातील मृतदेह सागर साहू, हे दोघे नई 35,000 राहतात, हे सुद्धा तिथे दारू प्यायला गेले आणि तिथे ते रात्री त्यांच्या आपसामध्ये घुरून पाहण्या एक दुसऱ्याला घुरून पाहण्याबद्दलचा किरकोळ वाद झालेला होता आणि वाद झाल्यानंतर ते सर्व तिथून निघून गेले आणि याच कारणावरून रात्री 12:30 सुमारामध्ये चारही आरोपी 2 टू व्हीलर गाडीनं नवी वस्ती या एरियामध्ये वस्तीत गेले. तिथे फिर्यादी आणि मृतक हे त्यांना उभे दिसले. त्यातील आरोपीपैकी विल्सन पिल्ले याने तिथे त्याच्या जवळील चाकू काढून मृतकचे मानेवर आणि कमरेवर चाकूचे 2 घाव मारले आणि ते सर्व आरोपी तिथून पळून गेले. मृतक हा गंभीर जखमी असल्याने त्यासोबतच्या त्याच्या मित्रांनी मे हॉस्पिटल ते भरती केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलेले आहे. हा मृतकवर आणि यातील एक आरोपी आहे पिन्ने नावाचा, या अगोदर त्याच्यावर काही गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे यांच्या पूर्वीच्या. नाही, ते एक जे आरोपी पार्टी आहे ते सदरचे खाटिक मोडला येथील राहणारी आहे आणि जे मृतक आणि फिर्यादी आहे ते बाजूलाच नवी बस्ती आहे त्या ठिकाणी राहणारे आहे. यांच्या तसा काही जुना वाद नव्हता, परंतु यांचे असे म्हणणं आहे की मागच्या वर्षी असंच घरून पाहण्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती. मृतक आहे तो ऑटो चालक आहे आणि जो आरोपी आहे तो एक प्रायव्हेट रोजमजुरीचे काम करतात ते लोक. यामध्ये आम्हाला एकूण 4 आरोपी निष्पन्न झालेले आहे आणि त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे विल्सन पिल्ले याला आम्ही घटनास्थळी चौघी फरार झाले होते, त्यांचे आम्ही शोध घेतला असता विल्सन पिल्ले याला आम्ही अटक केलेली आहे. उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. एकूण याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मेरा भाई था, घर में आया 6 बजे, खाना वाना खा के जिम के लिए गया 8 बजे, फिर जिम से घर नहीं आया, बाहर ही हो गया. और हमको मेवा से कॉल आया था दोस्त लोग से कि ये सागर ख़त्म हो गया घर पर. किसी से कुछ नहीं, कुछ नहीं था, वो बाहर दोस्तों में पता नहीं, पर घर में तो सब नॉर्मल ही था. नहीं नहीं नहीं, सब मम्मी को बात शेयर करता था, वो कुछ नहीं ऐसा. मम्मी पापा मैं भाई छोटा वाला. सागर साहू मेरा दोस्त है. हम लोग कल रात में प्लाजा बार में बैठे थे तो वहाँ सागर में ये सागर हम लोग बैठे थे तो यहाँ से विल्सन आया. विल्सन के साथ 15 लड़के थे तो हम लोग उतने में झगड़ा हो रहा था तो हम लोग वहाँ से निकल गए. वहाँ से फिर हमने समझा उमझा के तो विल्सन कहता कि मैं तुझे देख लूँगा. तो हम वहाँ से जैसे ही निकले तो विल्सन ने 15-20 लड़के लेके और घर के पास आया था तो वहाँ से वो घूम रहा था लेकिन हम उसके नहीं दिखे. हमको इतने बताया तो हम घर जा रहे थे तो मेरे घर के पास जैसे ही पहुँचे जो अनिकेत झांझोटे नाम है जिसका, वो लड़के का मुझे कॉल आया, आप कहाँ पर है बोले भाई बोले. मैं बोला घर के पास हूँ. तो वो जैसी कॉल आया तो मैं जैसी गया, मैं और सागर साहू का नाम नियाल, हम जैसी दोनों गए वहाँ पर तो उसने डायरेक्ट उतरते बरोबर विल्सन ने उसके गले में चाकू मार दिया. नहीं, हमें मुझे मिलने के लिए नहीं बुलाया था अनिकेत ने. अनिकेत और उससे बहुत अच्छा कॉन्टेक्ट था विल्सन का, तो अनिकेत के थ्रू वो आया था यहाँ पर. तो वही चक्कर में और आप पहले से ऐसी दुश्मनी थी, घुराघारी करता था विल्सन और झगड़ा भी हुआ था इसके पहले विल्सन से 2-3 बार भी झगड़ा हुआ था. हाँ, जिम से हम डायरेक्ट बार पर गए, वहाँ से डायरेक्ट आए वहाँ पर हम लोग बैठे. कि ये घर आ रहा तो रिटर्न आपको कॉल आया? हाँ, रिटर्न कॉल आया, हम घर जा रहे थे तो खाना खाने घर जा रहे थे. अनिकेत का कॉल आया तो बोले कहाँ पर है, तो मैंने बोला मैं हम लोग यहीं पर ही है घर के पास. तो बोले ठीक है, बोले मैं आ रहा हूँ बोले. तो बोला ठीक है. अनिकेत कहाँ रहता था? अनिकेत भी मेरे घर के ही पास रहता है, नई बस्ती मंगलवारी बाजार के पास, भगवान किराना स्टोर के पास. जो घटना घटी है मैं वहीं पर ही रहता हूँ और सागर साहू मंगलवारी बाजार के पास रहता है. VKB न्यूज साठी रोशन बोकडे. कामठी शहरात शौचालयाचा अभाव तर नागरिक सुविधा हरवली कुठे असा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर कामठी शहर मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे चित्र दिसत आहे. चला तर जाणून घेऊया येथील नागरिकांच्या व्यथा. नागपूर शहरालगत असलेले कामठी शहर हे नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे नगर असल्याने शहर मोठ्या स्वरूपात असून ड्रॅगन पॅलेससारखी मोठी वास्तू येथे आहे. त्यामुळे जगातील नकाशावर देखील कामठी शहराचे नाव कोरले आहे.
तर येथील लोकसंख्या देखील भरपूर आहे. याबरोबर शहरात मोठी बाजारपेठ तर शहरालगत असलेले छोटे छोटे गाव या सर्व गावांना कामठी हे जवळचे सर्वात मोठे शहर असल्याने खरेदी किंवा शासकीय कामाने कामठी शहरात अनेकांना यावे लागते. मात्र शहरातील मूलभूत सुविधाच हरवल्यासारखी दिसून येते. शहरात शौचालय बोटावर मोजण्याइतकी आहेत तर तेही लोक लावून दिसतात, तर मार्केटसारख्या परिसरात शौचालय दिसत नाही. एक शौचालय असलेल्याची चर्चा आहे, मात्र तेथे टवाळकेखोर बसले असल्याने महिलावर्ग जाण्यास भीतीचे वातावरण आहे. यात नागपूरसारख्या ठिकठिकाणी शौचालय व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र कामठी शहरात या सुविधेचा अभाव का, असा प्रश्न नागरिकांनी वेठीस धरला आहे. आता समस्या कसं आहे सर, एवढं मोठं शहर आहे, ह्या शहरामध्ये नाही शौचालय आहे, नाही काही आहे, आणि दूरदूरचे कस्टमर येतात, त्यांना दिक्कत होते कुठं जायचं कुठं नाही म्हणून. त्यासाठी एखादी शौचालय पाहिजे, सुविधा पाहिजे त्याच्यासाठी. ते सुविधाच नाही आहे इथे. कस्टमर म्हणतात की आम्ही इथे शॉपिंग करतो, कुठं जाऊन आम्ही, त्यासाठी म्हणत आहे. बोलतो दिए बाहेर जाणं पडतं अकेले हम लोग को सबको शौचालय के लिए डर लगता हमारे को भी अकेले लेडीज लोगों को शौचालय जाने के लिए. इतने बड़े नागपुर शहर में और कामठी शहर में कुछ भी नहीं है. कामठी शहर में तो रहना चाहिए, इतना बड़ा शहर है तो. नागपुर शहर में रह सकते हैं तो कामठी शहर में भी तो रहना चाहिए ना. यहाँ पे बाहर से कस्टमर आते हैं, दूर से, रामटेक से, इधर उधर से, वो सब बोलते हैं हमको कि चाहिए यहाँ पे शौचालय करके, हम कहाँ जाएंगे. ये सब समस्याएँ हैं, हमको भी प्रॉब्लम होती है. कभी कोई जेंट्स वगैरह भी आ जाते, कहीं खुले में जाते हैं तो ऐसी प्रॉब्लम रहती है. तो फिर हमारे लिए भी तो शौचालय चाहिए ना यहाँ पे. कामठी शहर मार्केट में सबसे बड़ी समस्या है कि यहाँ टॉयलेट बाथरूम नहीं है. कस्टमर दूर दूर से आता है, रामटेक, तुमसर, दूर दूर से 50-50 किलोमीटर दूर से आने के बावजूद लेडीज़ के लिए यहाँ, न जेंट्स के लिए न लेडीज़ के लिए टॉयलेट, शौचालय, इसकी व्यवस्था नहीं है. इतना बड़ा बाज़ार है कामठी शहर, यहाँ बड़ी बड़ी दुकानें हैं, मॉल है, सभी प्रकार के बड़ी बड़ी दुकानें, बड़ा बाजार है. उसके बावजूद ये शर्म की बात है कि नगर परिषद ने आज तक एक भी सुलभ शौचालय की व्यवस्था नहीं की है. जो पूरे कामठी शहर में ये प्रॉब्लम है, सिर्फ मार्केट में नहीं, मार्केट में होना चाहिए, बस स्टैंड पे होना चाहिए, हाईवे पे होना चाहिए, ऐसे 3-4 जगह कम से कम सुलभ शौचालय की व्यवस्था होनी चाहिए. यह हमारी एक मांग है कि कामठी शहर को स्वच्छ रखें, नहीं तो कहीं भी जेंट्स खड़े हो जाते हैं टॉयलेट करने के लिए. ये अच्छी बात नहीं है कामठी शहर के लिए. VKB न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. मारेगाव तालुक्यातील डोरली येथील एका 52 वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय. डोरली येथे एका 52 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती विलास गौरकार हा स्वतःच्या शेतामध्ये भुईमुग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली गेला होता. दिनांक 8 मे रोजी रविवारी रात्री 7 वाजताच्या दरम्यान जागली गेले असल्याने ते शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतीश गौरकार यांनी शेतामध्ये गायीचे दूध दोवण्यासाठी गेले व हात धुण्यासाठी ड्रमकडे जात असता विलास हा खाली पडून दिसला. विलास याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह शेतामध्ये आढळून आल्याने डोरली परिसरात खळबळ उडाली आहे. विलास याचा घातपात केला असल्याचा संशय कुटुंबियांनी केला असून या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली असता माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे. विलास गौरकार यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी, 3 भाऊ असा आपतेवर परिवार पाठीमागे आहे. VKB न्यूजसाठी अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.